गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा सकाळची वेळ आहे, आता वाजले आहेत 6 आणि आभाळ बघा कसा काळा काळा झालेला आहे। खूपच दाट पावसाची शक्यता आहे आणि जिकडे काळा झाला आहे तिकडे आहे तुमसर, तर तिकडे बघा पाऊस पडत असेल। मी आली आहे फ्लॅपवरती, फिरून आली मी एकदा, जाऊन आली फिरून आणि म्हटलं अजून वातावरण छान आहे, गारगार वारा पण सुटलेला आहे आणि सगळे घरातले झोपलेले आहेत, तर म्हटलं वर येते फिरायला। आणि वर आली बघा फिरायला, तर खूप असा पावसाचं वातावरण आहे, कोणत्याही वेळेस पाऊस येऊ शकतो। आणि विदर्भामध्ये तर गाराचा पाऊस सांगितलेला आहे। आणि शेतातली कामं बघा, शेतातली कामंसुद्धा लोकांची पडलेलीच आहेत। सगळे जे पिकं आहेत, हरभरा आहे, लाकुरी आहे, ते काढून घेतलं आहे, सोंगून घेतलेलं आहे आणि गोळा करून ठेवलेलं आहे। पाऊस आला तर शेतकऱ्यांची सगळी दानादान होणार आहे, पण पावसाची तर खूपच शक्यता आहे। काल कशी आमच्याकडे ऊन तापली होती आणि मी साबुदाणा भिजवला होता, कुरड्या बटाटा आणि साबुदाणाचे कुरड्या बनवणार म्हणून, पण 3:13 वाजले, आता मी फ्रीजमध्ये ठेवते, काही तर होत नाही, फ्रीजमध्ये ठेवते, जेव्हा ऊन निघेल तेव्हा मी टाकेन। तर बघा खूप अशी पावसाची शक्यता आहे। इतक्यात मी फिरणं बंद केली होती, जात नव्हती, पण अजून आता स्टार्ट केलेली आहे फिरून फिरायचं। तर मी आता बाहेरून फिरून आलेली आहे आणि सगळे झोपले होते आणि वातावरण पण इतका छान होता, गारगार वारा येत होता आणि खूप छान वातावरण होता पावसाचा, तर म्हटलं वर जाते स्लॅपवर। आणि स्लॅपवर सुद्धा मी थोडा वेळ फिरली आणि थोडीशी आपली बॉडीची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट केली, मग कोणत्याही प्रकारे का होईना हलचल झाली पाहिजे। सकाळी उठून जेवढी आपण आपल्या बॉडीची हलचल केली तेवढं आपला दिवस पण फ्रेश जातो, आपल्याला ताजेतवानं हलकं वाटतं आणि शरीरासाठी खूप छान असतं। पण आपण उठल्या उठल्या कामाकडे लक्ष देतो, आपण आपल्याकडे लक्ष नाही देत, तर अर्धा पाऊण तास तरी काढून आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे। तर मी लक्ष देत होती, पण आता बरेच दिवस झाले, आता एखाद जवळपास एखाद महिना झाला, तर मी फिरणं सोडून दिलं होतं, पण आता परत स्टार्ट केली मी फिरायला आणि छान वाटतं असं। आपण आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी वेळ दिलं तर अजून अजून आभाळ काळा होतो आहे, विजा पण कडकडायला लागल्या आहेत, माझंसुद्धा व्यायाम झालेला आहे आणि मी जाते खालती। आणि वातावरण इतका भारी दिसतो ना, बघा किती भारी दिसतो वातावरण। आणि अशा वातावरणामध्ये कुठं जायला नाही आवडत, घरातच राहायला आवडतो, असं छान असा वातावरण आहे। पण असं वाटते आत्ताच उजेड होता, 6 वाजून तर गेले आहेत, 6 जास्त झाले आहेत, जवळपास 7 जवळपास झाले आहेत, तरीसुद्धा असं वाटते की आता पहाटेचे 5 वाजले आहेत, एवढा वातावरण खराब आहे। बघा तिकडे एकदम काळोख झालेला आहे, इतकं वातावरण खराब आहे आणि खूप जास्त जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे। पण माहीत नाही आता कसं येत होतं, नाही तर रोज जसं वातावरण होत असतं, पण आज जरा जास्तच काळा काळा झालेला आहे, पाऊस येईल असं वाटते। आणि वारासुद्धा सुटलेला आहे, तर मी जाते आता खाली, घरातले सगळे झोपलेले आहेत, मी चुटली फिरून आली आणि वरसुद्धा आली आणि खूप छान असं वातावरण आहे। तर चला मग माझ्यासोबत खाली, बघा बघा किती पाऊस आला आमच्याकडे, खूप जास्त पाऊस आलेला आहे, पण गारपीट वगैरे काही नाही पडली, नॉर्मली आपला पाऊस आला। आणि अजून आभाळ भरलेलाच आहे, अजून पाऊस येणारच आहे, बघा पावसाळ्यासारखं वाटते पाऊस आला तर, एकदम असं वाटते की पावसाळाच आहे, इतका पाऊस आलेला आहे। आमचा आहे गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, दोन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस आलेला आहे। तुमच्याकडे आला का पाऊस नक्की सांगा कमेंटमध्ये, आमच्याकडे तर खूप जास्त आलेला आहे, भरपूर बघा पाण्याचा खच आहे, वारा पण सुटलेला आहे पाण्याच्या बरोबर। वारा सुरुवातीला आधी नॉर्मल असा पाऊस पडला, त्याच्यानंतर गारा पडले, 5-7 गारा पडले, पण अशा ज्या खेळायच्या गोड्या असतात ना त्या आकाराच्या मोठ्या पडल्या, तुम्ही बघू शकता इकडे बघा असे उधनून आमच्या पोर्चमध्ये पडले, बाहेरचे जे गारा होते ते घरामध्ये पडले। आणि पहिलीच वेळ आहे की आत्ता गारपीट पडली आमच्याकडे, आणि बातम्यामध्ये तर सांगितलंच होतं गारांचा पाऊस येणार आहे म्हणून। पाऊस वारा वादळाच्यामुळे बघा लाईटसुद्धा गेलेली आहे आणि हे लोक गेले ड्युटीवर आणि लाईनमॅन लोकांचा पावसाने काम वाढवून दिलेलं आहे। आणि घरात बघा सगळीकडे अंधार आहे आणि अशा अंधारामध्येच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे सकाळचा स्वयंपाक आहे, सगळी कामं झाली तर म्हटलं आता स्वयंपाकाला लागूया। वाटाण्याची भाजी करायची आहे म्हणून मी वाटाणे शिजवले, तर साबुदाणा भिजवला होता मी, बटाटा आणि साबुदाण्याची चकल्या बनवणार म्हणून, पण आज आहे पावसाचं वातावरण आणि पाऊससुद्धा आलेला आहे जोरात, तर आता मी कॅन्सल केलं ते बनवायचं, तर म्हटलं आता 2-4 साबुदाणे वडे बनवूया।
तर साबुदाणा वडा बनवणार आहे। तर याच्यासाठी वाटाण्यामध्येच मी बटाटे शिजवायला टाकलेले आहेत आणि बटाटे सुद्धा छान असे शिजलेले आहेत। तर वाटाण्याच्या भाजीमध्ये सुद्धा मी दोन बटाटे घालून वाटाण्याची भाजी करणार आहे आणि केलं ना तशा पद्धतीने तर खूप छान अशी वाटते। साबुदाण्याचे वडे बनवणार आहे। तर साबुदाण्याचा बघा मिक्स करून ठेवलेला आहे बटाटा साबुदाणा। शेंगदाणे नव्हते तर माझ्याकडे मी शेंगदाणे वगैरे नाही टाकले आणि जे टाकायचे ते सगळं टाकलेलं आहे। बाकी तेल पण तापत ठेवलेलं आहे। परत कांदा मिरची टमाटर हे सगळे कापून ठेवलेलं आहे। म्हणजे इथेच मी आता रुद्रांसला पुऱ्या बनवून देते दोन चार, त्याच्यानंतर ते वडे तळते आणि नंतर त्याच कढईमध्ये भाजी बनवून घेते। तर बघा आता मी पुऱ्या बनवते। हे बघा साबुदाणा वडे अशा पद्धतीने बनवले मी, झाले बनवून माझे आणि पुऱ्यासुद्धा झाले बनवून। सुरुवातीला तर पुऱ्या बनवल्या, त्याच्यानंतर साबुदाणा वडा बनवला मी आणि रुद्रांसला पुऱ्या इतक्याच आवडतात ना, खूपच जास्त आवडतात। तर मी गरम गरम पुऱ्या त्याला दिल्या खायला, त्याने खाल्ल्या आणि तो आता खेळायलासुद्धा बसला आणि त्याच कढईमध्ये मी आता भाजी बनवून घेते। हे बघा बॉईल बटाटे आणि वाटाण्याची भाजी, साधी सोपी पद्धत आहे बनवायची आणि अशा पद्धतीने बनवलं तर खूप छान अशी वाटते। तर सगळे मसाले टाकलेले आहेत, मसाले व्यवस्थित शिजले, त्याच्यानंतर बटाटे घातले आणि मी आता वाटाणे घातले आणि दुसऱ्या साईडला चपात्या बनवणंसुद्धा सुरू आहे। तर अशा पद्धतीने भाजी बनवली तर खूप टेस्टी वाटते आणि आमच्या इथे माझ्या मिस्टरांना वाटाण्याची भाजी अशा कडधान्य वगैरेची भाजी आवडते, म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी बनवत असते कडधान्य आणि कडधान्य आठवड्यातून एकदा खाल्लंच पाहिजे आणि रुद्रांसला सुद्धा आवडतात, त्याच्यामुळे मी एकदा तरी बनवते। आणि सगळा स्वयंपाक वगैरे आवरला आहे तर आज मी गॅस घासून घेते, डीप क्लीन करून घेते, नाहीतर दोन दिवस झाले मी वरवरूनच पुसत होती, पण आज असं घासून घेते। काता घेतला आहे हा आणि साबणाने असं घासून घेते तर आपली गॅससुद्धा स्वच्छ होते। रोज नाही पण मी एक दिवसाच्या नंतर वगैरे अशी गॅस घासत असते। रोज कसं मी घाणच होऊ नाही देत आपल्या गॅसला, त्याच्यामुळे माझी गॅस स्वच्छच असते। पण हे असतात ना ह्या साईडला असं तेलकटपणा घुसून जातो, आपण वरवर पुसलं तरी तेलकटपणा घुसतो आणि त्याच्यामध्ये चिकट चिकट बसून जातो, म्हणून मग मी एक दिवसानंतर किंवा डेलीसुद्धा घासत असते जसं माझा मूड झालं किंवा जशी घाण दिसली तशी। तर आजसुद्धा घाण नव्हती झाली, स्वच्छच आहे, तरीसुद्धा काल मी घासली नाही, त्याच्यामुळे म्हटलं आज घासून घेऊया। तर बघा असं स्वच्छ असं घासून घेते मी माझा गॅस आणि मड वगैरे असेल तिकडे सगळीकडून असं घासून घेते। बघा किचनसुद्धा असा सगळा क्लीन करून घेतलेला आहे मी, किचन ओटा पण सगळं क्लीन झालेलं आहे आणि शेवयाची खीर खूप छान दिसते आणि खायसाठी म्हणून मी प्लेटमध्ये काढली थोडीशी शेवयाची खीर। रुद्रांसचे पप्पा आलेले आहेत कामावरून आणि त्यांना बघा मी आता जेवायला वाढलेलं आहे। आत्ता मार्सेंडिंगचे कामं आहेत तर जेवण तीन ते चार असं टायमिंग असते जेवायचं। उशी धरला, माग माग माग, उशी धरला, माग दादाची उशी धरला। घे घे तुझी उशी, घे 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 ABCD वाली दादाची उशी। बापरे दादा आपली उशी धरून झोपते। बापलेकांची मस्ती अशी सुरू राहणार आहे। रुद्रांसला मस्ती करायला खूप आवडते आणि खास करून तो आपल्या पप्पासोबत खूप मस्ती करत असतो। तर इथेच करते मी माझ्या व्हिडिओचा एंड आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, छान छान कमेंट करा। भेटू एका पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।